द्रावीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस नवीन चेहऱ्याला संधी देईल असे सुतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. आपण कानुसार घ्यायला आलो होतो असे सांगत एक दोन दिवसात आमचा उमेदवार घोषित होईल असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. बघूया ते प्रत्यक्षातच. त्याच्या बाबतीत अजून आत्ता भाष्य करणं योग्य नाही, पण तीन चार जणांनी ही जागा मागितलेली आहे, उमेदवारी मागितलेली. डॉक्टर उल्हास पाटलांना काही राष्ट्रवादीने ऑफर दिली? आम्ही काही कोणाशी तसं चर्चा केलेली नाही. उल्हास पाटील काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिरीष चौधरी असे सगळे मान्यवर नेते आज मला इथं भेटले. त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. माननीय अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसचे प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आदरणीय पवारसाहेब अजितदादा आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावर योग्य तो निर्णय करू. असं नाही, उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे कोणाला निवडायचं हा प्रश्न आहे. आता सांगून एखाद्याचं नाव राहिलं तर परत नाराजी व्हायला हवी, त्यामुळे आता उमेदवार घोषित करायच्या वेळी किती जण उमेदवार आहेत हे सांगणं योग्य नाही. आता घोषणाच कर त्या मतदारसंघातून रक्षा खडसेंना उमेदवारी आहे म्हणून एवढा वेळ लागतो खडसेंचा. नाही तसं नाही, आता लोकसभेच्या जागा या कालपर्यंत काँग्रेसने जाहीर केल्या. आता आम्ही तुम्हाला मी आत्ता भंडारा गोंदियाची जागा आत्ता सांगितली, अजून वेळ भरपूर आहे आणि भंडारा गोंदियाचा उमेदवार आता आमचा अर्जच भरतो आहे. त्याप्रमाणे ही जागा एक दोन दिवसात घोषित झाली तर ती काही उशिरा होईल असं मला वाटतं. पण आता पर्याय काही राहिला नाही अशी परिस्थिती असताना ही वाटप होऊ शकते, बदल होऊ शकतो? बदल हा केलाच पाहिजे असं नाही आहे. निवडून येणं भाजप शिवसेनेचा पराभव करण्यासाठी जो पॉसिबिलिटी आहे ती जी शक्यता आहे त्याचा प्रयत्न करण्याला आम्ही प्राधान्य देतो. आज आपण आलो खास करून सगळ्यांना कल्पना होती की आपण आज उमेदवार जाणार होत नाही. आलो ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचं प्रचाराचं कार्य कसं चाललंय, सुरुवात कशी झालेली आहे हे पाहण्यासाठी आलो. त्याबाबतीत कुणाची काही सूचना असेल तर त्या मतदारसंघातले सगळे आजी माजी आमदार मला मगाशी भेटले आणि काही सूचना केलेल्या आहेत. आणि रावेर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा कानुसा परत एकदा घ्यावा म्हणून एकदा म्हणून आलो. तुमचा कानुसा काय? कानुसा काय नाही, अनुसार एक तीन चार उमेदवार आहेत. त्या तीन चार उमेदवारांच्यातली पॉसिबिलिटी कुणाची आहे, म्हणजे कोण अधिक लोकांचा पाठिंबा मिळू शकतो त्याचा असेसमेंट आम्ही स्वतंत्रही केलेला आहे आणि प्रत्यक्षात आणखीन एकदा विचारून घेण्याचा प्रयत्न करत होतो. काँग्रेसची इच्छा आहे की आम्हाला ते जागा मिळावी, त्या जागेच्यासाठी बदल करण्यासाठी आम्ही काँग्रेसना जी काही चर्चा झाली त्यावेळी अशोकराव चव्हाणांच्या बरोबरही काही प्रमाणात आम्ही याची चर्चा केलेली आहे. आता त्याच्यावर निर्णय करण्याची प्रक्रिया म्हणून मी आज आलो. आम्ही त्याच्यावर एक दोन दिवसात उद्यापर्यंत जास्त जास्त निर्णय करतो. नवीन चेहरे एक दोन चांगले आहेत, त्यामुळं आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातल्यांनी काही नवीन नावंही सुचवलेली आहेत.